नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींना, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या आपण डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत। आता परीक्षेचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे, काही दिवसावरच तुमची परीक्षा आहे। अभ्यास तुम्ही बरेच दिवस झाले करताय आणि आता प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस करायला हवी। या प्रॅक्टिसमध्ये जर तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर ती मी प्रोव्हाइड करू शकते। यासाठी इथे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। या क्वेश्चन बँक सेटमध्ये 300 पेक्षा जास्त प्रश्न विथ आन्सर की मिळणार आहेत आणि याच्याशिवाय याच्यात 4 मेगा टेस्ट पण इन्क्लुडेड आहेत। या मेगा टेस्ट पूर्ण सिलॅबसवर आधारित आहेत, त्याच्यामुळे एकदम म्हणजे तुमची जी फायनल एक्झाम असेल तशीच ही मेगा टेस्ट दिल्यावर तयारी होऊन जाईल। तर या चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक नक्की घ्या, क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस नक्की करा। आज आपण जो क्वेश्चन डिस्कस करतोय तो 2023 प्रश्नपत्रिकेमधनं घेतलेला आहे। इथे 2 इमेजेस दाखवल्या आहेत आणि प्रश्न बघा काय विचारतोय। स्टीलचा नवा व गोल चमचा घेऊन त्यात दोन्ही बाजूंनी चेहरा पाहिल्यास दिसणाऱ्या प्रतिमा सोबतच्या आकृतीत दाखवल्या आहेत। त्यावरून चमच्याच्या पृष्ठभागासंबंधी योग्य पर्याय निवडा। तर एक जी आकृती आहे पी, त्याच्यामध्ये सरळ प्रतिमा दिसतीये, चेहरा सरळ दिसतोय, आणि क्यू जी आकृती आहे याच्यामध्ये प्रतिमा उलटी दिसतीये, खाली डोकं वर पाय अशी दिसतीये। दिसतंय ना तुम्हाला? मग या बाबतीत आपल्याला सांगायचं आहे की कुठला चमचा जो आहे तो बहिर्गोल आहे आणि कुठला अंतर्गोल आहे। येते लक्षात? याचे वेगळे पर्याय आपल्याला इकडे दिलेले आहेत। तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या लक्षात आलं पाहिजे की बहिर्गोल आरशात प्रतिमा नेहमी सुलट दिसते। नेहमी आपल्याला बहिर्गोल आरसा असतो त्यावेळेला प्रतिमा सुलट सरळ दिसते आणि अंतर्गोल आरशामध्ये मात्र कधी उलट आणि सुलट अशा दोन्ही प्रतिमा मिळू शकतात। तर या 2 गोष्टी जर माहिती असतील तर हा प्रश्न अगदीच सोपा आहे। पहा आता इथे जी सुलट प्रतिमा असलेला जो चमचा आहे, चमच्याचा भाग आहे, तो नक्कीच बहिर्गोल असला पाहिजे आणि जी उलटी प्रतिमा दिसते आहे आपल्याला तो जो चमच्याचा भाग आहे तो नक्कीच अंतर्गोल असला पाहिजे। म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर होणार। ठीक आहे, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इकडे संपवते आहे। चॅनलला तुमच्याकडून खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे, थँक्यू व्हेरी मच फॉर धिस। असाच रिस्पॉन्स देत रहा, मी व्हिडिओ अपलोड करते, तुम्ही ते बघत राहा। त्याच्यातनं काही समजलं नसेल तर मला कमेंट सेक्शनच्या थ्रू, व्हॉट्सअपच्या थ्रू इन्फॉर्म करा, मी तुम्हाला ते समजवायचा प्रयत्न करेन। आणि याच्याशिवाय क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस आता या शेवटच्या पिरियडमध्ये नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। चला मस्त तयारी करा। टाटा।